ते स्तुति के लिए जाते कौतुक के लिए जाते पण महिला संघाबद्दल तितकसं बोललं जात नाही। ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आज झाला महिला टीमचा तो आपण जर पाहिला तर आपण या पूर्ण टोक्यो ऑलिम्पिक मध्ये महिला संघ देखील हॉकी महिला संघ किती क्षमता बाळगून आहे आणि ती क्षमता वारंवार सिद्ध करतोय हे देखील दिसलं आणि कोच जे आहेत त्या टीमचे त्यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे कारण या हॉकी टीमला महिला हॉकी टीमला अंडरडॉग समजलं जात होतं लेख कोणीही लेखी धरत नव्हतं अशी परिस्थिती होती पण या टीमनं जे करून दाखवलंय आज ते पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील असं म्हटलं जातंय की इतका जबरदस्त खेळ महिला टीमकडनं जो झाला जो गेल्या काही वर्षांमध्ये बघायला मिळालेला नव्हता तो खेळ खरंच या टीमला मेडल निश्चित मिळवून देऊ शकतो आणि ती आशा आता आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण केली आहे या भारतीय महिला हॉकी टीमनं। विलास नक्कीच संजयजी जेव्हा हा विजय आपण बघतो तेव्हा दोन शब्दात त्याचं वर्णन करावं लागेल, एक म्हणजे अविश्वसनीय आणि दुसरं म्हणजे अवर्णनीय। अविश्वसनीय सुद्धा हे होतं भारतीय महिला टीमकडून कारण त्यांच्याकडनं अपेक्षाच कुणी केलेली नव्हती की ते इतका जबरदस्त परफॉर्मन्स करतील। काल सिंधूने पदक जिंकल्यानंतर आम्हा पत्रकारांमध्ये पण ठरलं होतं कारण की 3 वाजेपर्यंत आम्ही सिंधूचा इंटरव्ह्यू घेण्याच्या प्रयत्नात होतो त्यामुळे उद्या सकाळी उठून सामना बघायला जायचं की नाही हे ठरलं होतं। अनेकांनी त्याच्यावर कडक पाठ फिरवली त्यामुळे जसं अजिंक्यने सांगितलं जसं आपण पुरुष संघाला चुकतं माप देतो तसं महिलांना देत नाही। खरं तर चकित करावं आश्चर्यचकित करावं असा खेळ आपल्याला खेळला कारण की कमीत कमी 6 जसं ऑस्ट्रेलियाने आपल्या पुरुष संघाला 7-1 हरवलं चिरडलं तशीच अपेक्षा महिला संघाकडनं केली होती पण आपल्या गोलकीपरनी जी कामगिरी केली आणि गुरुमित गुरुजीत कौरने जो अफलातून गोल केला पेनाल्टी कॉर्नरवर गोल केला। खरं तर हॉकी म्हणलं की आता हॉकीचा खेळ हा पेनाल्टी कॉर्नरवर पूर्णपणे आधारित आहे। आपण पुण्याने सविता पुण्याने 9 पेनाल्टी कॉर्नर अडवले आणि आपल्याला जो आपला जो एकमेव गोल झाला आहे आपण जो एकमेव एका संधीचं सोनं केलंय ते पण पेनाल्टी कॉर्नरवर केलंय। खरं तर राणी रामपालच्या संघाकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या पंतप्रधान मोदींनी पण तिला कौतुक केलं होतं। बेंगलोरला हा संघ 3 महिने कसून सराव करत होता त्यांना खूप चांगला सेंडअप देण्यात आला होता पण तेव्हाही वाटलं नव्हतं हा महिला काहीतरी चमत्कार करतील। अविश्वसनीय तुम्ही म्हटलाय अवर्णीय म्हणलाय पण मी म्हणेन की चमत्कार घडलेला आहे करिश्मा घडलेला आहे आणि हा जर करिश्मा उपांत्य फेरीत जर गाठला तर मला वाटतं एक ऐतिहासिक क्रांती आपल्या राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये होईल। खरंय हा विश्वास निश्चितपणे सगळ्यांच्या मनात निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरलेल्या आहेत आज मैदानावरती जो त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला त्याच्यानंतर। पण हॉकीपटू धनराज पिल्ले माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला त्यांनी या आजच्या ऐतिहासिक विजयाबद्दल काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात। कितीतरी वर्षानंतर आमची मुलगींची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर्वांना ज्या लोकांनी प्रेयर्स केले होते ज्या लोकांनी का की ऑस्ट्रेलिया बरोबर 7-1 आपण जेव्हा हरलो त्या टायमाला लय लोकांनी काय काय टीका केली होती पण मला कॉन्फिडन्स होत आणि मी टीम जायचे 2 दिवस अगोदर बँगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन आलो त्यांना पत्र दिलं की कसं खेळायचं काय आहे ते सर्व आणि आज ज्या पद्धतीने आमची हे मुली लोक खेळले कॉन्फिडन्स लेवल एवढं मोठा होता की ऑस्ट्रेलिया तुम्ही बघू शकता गेम नंतर कसं ते एकदम ग्राउंडवर बसले आणि त्यांना म्हणजे एक स्वप्न सारखं झालं त्यांना आणि माझी हा टीम जे ना एन्जॉय करत होती मला असं वाटतंय की खूप खूप अभिनंदन सर्वांना। एकदम पॉझिटिव्ह हॉकी होता आणि अटॅकिंग मूड मध्ये खेळले आणि 7 पेनल्टी कॉर्नर भेटल्यानंतरही आपण हे मॅच त्यांनी फायनल मध्ये गेलो तर मला वाटतं जे काय टीका होती जे काय ना चुकी केली होती प्रिव्हियस मॅच मध्ये ते सर्व विसरून जावं आता आणि सेमीफायनल मध्ये आपण कसं खेळायचं त्याचा विचार करून चांगलं स्ट्रॅटेजी चांगलं गेम प्लॅन करून मी बोललो की हे मुली आणि मुलं इतिहास घडू शकतात टोकियो मध्ये आणि तेच झालंय आज। तेव्हा धनराज पिल्ले होते ज्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि या संपूर्ण विजयाचं विश्लेषण सुद्धा केलं त्यांनी कौतुक केलेलं आहे। अजिंक्य भातांबरेकर आपल्या सोबत आहेत। अजिंक्य जेव्हा आज मॅच सुरू झाली तेव्हा धाकधूक सगळ्यांना होती पण प्लस सगळेजण देत होते ऑस्ट्रेलियाला कारण बलाढ्य संघ आहे पण अटॅक ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीपासून आपल्या टीमनं केला
ती रणनीती योग्य ठरली म्हणायचं. 1-0 आपण जेव्हा गोल आपल्या ताब्यात होता, 1 आपण गोल केलेला होता, ते प्रेशर ऑस्ट्रेलियाला झेलता आलं नाही, नेमकं काय म्हणायचं याच्याबद्दल? विलास, हॉकीमध्ये तुम्ही बॉलवरचं तुमचं पोझिशन किती वेळ राहतं, तुम्ही त्या संधींचं रूपांतर गोलमध्ये कशा पद्धतीनं करता, पेनल्टी कॉर्नर्स तुम्हाला जे मिळतात त्या तुम्ही कशा पद्धतीनं गोलमध्ये रूपांतरित करता, या सगळ्या गोष्टींना महत्त्व असतं. ऑस्ट्रेलिया बलाढ्य संघ आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण आपल्या भारतीय महिला हॉकी संघानं ज्या पद्धतीनं तयारी केली होती ती तयारी पाहता ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे म्हणजे त्यांचं जे वर्चस्व आहे ते कमी करण्याच्या उद्देशानंच ही टीम मैदानावर उतरली होती आणि ते पहिल्या मिनिटापासून बघायला मिळालं. आक्रमण आणि बचाव यांचं एक संतुलन बघायला मिळालं, सुंदर मिलाप दिसला आपल्याला आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं लागेल. जसं संजय देखील मगाशी म्हणाले, आपली जी गोलकीपर होती सविता पुनिया, तिने ज्या पद्धतीनं गोलकीपिंग केली